हो घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजू लागले असून त्या अनुषंगाने चांदवड देवळा मतदारसंघात देखील अनेक जण आपल्या पक्षाच्या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुकीत उतरले असून जो तो आपल्या परीने मतदार बंधू भगिनीकडे जाऊन आपली उमेदवारी मांडत आहे. त्याचप्रमाणे चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील संपतराव भाऊसाहेब वक्ते हे गेल्या 40 वर्षांपासून काँग्रेस पक्षात काम करीत आहे व ते आत्तापर्यंत करीत आहे. तसेच आज रोजी ते नाशिक जिल्हा किसान काँग्रेस अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. म्हणून देणाऱ्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारी लढवणार आहे असे त्यांनी पत्रकार परिषदमध्ये सांगितले. नमस्कार सर्व पत्रकार मित्रांना, माझा नमस्कार. मी संपतराव भाऊसाहेब वक्ते, राहणार वडने भैरव तालुका चांदवड. मी गेल्या 40 वर्षापासून काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे आणि आता मी नाशिक जिल्हा किसान काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम करतो आहे आणि मी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करीत आहे. या अगोदर कुठे राजकीय वारसा तुमचा कुठे कुठल्या क्षेत्रामध्ये? नाही, मी स्वतः माझं कुटुंबातलं किंवा माझे वडील आजोबा कोणी राजकीय क्षेत्रामध्ये नव्हतं, त्यामुळे मला वारसा राजकीय नाही. परंतु मीच गेल्या 40 वर्षापासून समाजकारण आणि राजकारण, म्हणजे ज्यादा समाजकारण आणि राजकारण कमी, असे मी खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात केली आणि बरेचसे राजकारणात आल्यापासून मी जिल्हा परिषद असेल, ग्रामपालिका असेल, विविध कार्यकारी सोसायटी, 2007 मी जिल्हा परिषद होतो आणि 1995 ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून काम केलं आणि 99 सोसायटीमध्ये काम केलं आणि मागच्या त्याच्यामध्ये मी आपल्या मार्केट कमिटीमध्ये सुद्धा 5 वर्ष मी चांगल्या प्रकारचं काम केलं आणि जनतेला, शेतकऱ्यांना, युवकांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल आणि जनतेचं चांगलं काम कसं होईल आणि जनतेचं किंवा शेतकऱ्यांचं याचं सगळ्यांचं हित कशात येईल हा सगळा आलेख किंवा सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि आजपर्यंत खऱ्या अर्थानं काम करत आलेलो आहे. तुमचा राजकीय वारसा काही नाही आहे, परंतु तुम्ही शेती मातीतले वाढलेले आहात, मुळात शेतीशी नाळ जोडलेले तुम्ही आहात आणि शेतीच्या संदर्भामध्ये आपल्या चांदवड तालुक्यासाठी किंवा देवळा तालुक्यासाठी जे तुम्ही आता इच्छुक आहात, तर तुमचं जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी यानंतरचं काय दूरदृष्टिकोन असणार आहे? मी म्हणजे जसं म्हणजे मला कळायला लागलं, म्हणजे मी दहावी सुटल्यानंतर शेती खऱ्या मला शेतीला लागलो आणि तेव्हापासून शेती करतो आणि शेतीची जाण मला एकदम लहानपणापासूनच मिळाल्यामुळं मला जास्त शेतकऱ्यांचा एक कनवळा आहे की आपण जो रात्र असं, दिवस असं, ऊन असं, तहान असं, या कुठल्याही प्रकारचे प्रमाण बाळगता शेतकरी काम करतो आणि आपल्या सर्व जनतेला खऱ्या अर्थानं मोठा आधार, त्यांचं पोट भरण्याचं काम खऱ्या अर्थानं करीत असेल तर तो शेतकरी करतो. म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं काम आपण केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे दिवस आले पाहिजे असा एक हेतू. म्हणूनच खऱ्या अर्थानं मी इथून मागे शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त काम करीत आलेलो आहे आणि इथून पुढे मी खऱ्या अर्थानं जर आपला जो तालुक्याचा म्हणजे देवळा असेल किंवा चांदवड असेल या तालुक्यांचा जर विचार केला तर पारंपरिक जरी म्हणलं तरी आपला तालुका खऱ्या अर्थानं दुष्काळी हा पहिल्यापासून चाललं आहे आणि दुष्काळी तालुका असताना त्याला खऱ्या अर्थानं पाणी मिळालं पाहिजे. जर पाणी मिळालं तरच म्हणजे शेतकरी मोठा होईल, शेतकरी मोठा झाला तर व्यापारी मोठा होईल, इतर घटक इतर समाजाचे लोकंसुद्धा मोठे होतील. ज्या टायमाला तो मोठा होतो त्या टायमाला तो तालुका मोठा होतो आणि म्हणजे जिल्ह्यातसुद्धा किंवा महाराष्ट्रातसुद्धा त्याचं नाव ऐकलं आणि आज ती खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची जी पाणी हे महत्त्वाचं भाग आहे तर ते आज आपल्या तालुक्यात अजून खऱ्या अर्थानं मिळू नाही राहिलं. जे काही कॅनल आपल्याकडं झाले तर अगोदर खेळ झाला तर त्याच्यामध्ये फक्त चांदवड तालुक्याचं जर म्हणलं तर काही 2% भाग खरं फक्त त्या कॅनलच्या लक्षात येतो.
आणि नंतर पुणेगावला गेलो. तर पुणेगाव झालं तर पुणेगावमध्ये सुद्धा काही प्रमाणात म्हणजे 25% आतबाहेर क्षेत्र पुणेगाव कॅनलखाली येतं, परंतु ते सुद्धा जरी येतं तरी परंतु तितकं पाणी जे शेतकऱ्याला हवंय आणि दुष्काळापासून तो बाजूला व्हायला पाहिजे इतकं पाणी येत नाही. कारण याचं कारण असं आहे का ते नियोजन आजपर्यंत ते राजकीय असतील अधिकारी असतील यांच्या रूपाने जे काही कामं झाली परंतु ते कामं अपुरे झाली, जे व्हायला पाहिजे होतं शेतकऱ्यांसाठी ते झालं नाही, मग शेतकऱ्यांसाठी झालं नाही. त्याच्यामुळं त्यांचा युवकसुद्धा आज शिकलेला आहे परंतु त्याला नोकरी नाही, व्यवसाय नाही, व्यापार नाही, कुठल्याही प्रकारची मदत नाही. या सगळ्या गोष्टीमुळं तालुका खऱ्या अर्थानं शेतकरी मागं राहिला, युवक मागं राहिले. तर ह्या सर्वांना उद्या पुणेगावचं पाणी, आता जे मांजरपाड्याचं सुद्धा पाणी त्याला जोडलेलं आहे, त्याच्यामधून पाणी जास्त कसं आपल्याला इकडं आणता येईल, पुणेगावमध्ये कसं टाकून आणि जास्तीत जास्त आपल्याला एक चान्स येईल. याला कदाचित वणीपासून जर हा डोंगर पट्टा जर घेतला तिथून सुद्धा तो कॅनल अजून आपला एक वाढू शकतो. साधारण 50% अजून 50% हा भाग आपला ओढता खाली येऊ शकतो. आणि तसंच आपलं कोकण तलाव किंवा चांदवडचं हत्याळ हत्याळसारखं सुद्धा जर त्याचं अजून म्हणजे त्याची उंची वाढवणं किंवा मोठं काम करणं ते सुद्धा जर हत्याळसारखं जर काम झालं तर त्या हत्याळच्या कामाला जो पूर्व भाग आहे दुधाव गट असेल किंवा काही देवळाचा भाग आहे तर तिथल्यासुद्धा शेतकऱ्यांना त्याचा सुद्धा मोठा फायदा होऊ शकतो. परंतु राजकारणामध्ये फक्त जे काही आजपर्यंत जे पदं भूषवली असतील किंवा काही तालुक्याचे प्रतिनिधित्व ज्यांनी केलं असेल तर त्यांनी फक्त एक राजकारण करायचं, आपण निवडून कसं येऊ आणि निवडून येण्यासाठी फक्त घोषणा आणि घोषणाच देत गेले, परंतु खऱ्या अर्थानं जे काम व्हायला पाहिजे होते ते काम झालं नाही. हेच काम करण्याचा खऱ्या अर्थानं आपला मानस आहे. जर याला कदाचित आपल्याला उद्या पक्षानं तिकीट दिलं, इलेक्शन आपण लढलो, जर याला कदाचित जनतेनं सुद्धा जर आपल्याला ती संधी दिली तर या एवढे महत्त्वाचा जो विषय आहे, एक नंबर पाणी, दोन नंबर शेती मालाला मिळणारा भाव. परंतु आपण बघतोय मग ते टी व्ही माध्यम असं कुठलंही माध्यम असं त्या माध्यमांमधून आपण बघतो तर कुठलेही प्रतिनिधी असं चांगल्या प्रकारचा आवाज उठवताना आपल्याला दिसत नाही. ह्या गोष्टी खऱ्या अर्थानं झाल्या पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थानं मी विधानसभेची तयारी करतोय तर ती फक्त शेतकऱ्यांसाठी. दादा परसून याच्याजवळ ओझरखेड घाट म्हणजे आपला जो पुणेगाव पाणी आलेलं आहे बांधरपाडाचं ते पाणी वाहून जात आहे डायरेक्ट एवढ्यापर्यंत गेलेलं आहे, शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा फायदा झालेला नाही. तर आपण भविष्यात यावर काय विचार करतो? मी मागे मी बोललोय तसं आता कोणी तुम्हाला सांगतो तर जे खऱ्या अर्थानं मांजरपाड्याचं पाणी पुणेगावमध्ये काढलं, पुणेगावचं पाणी आपल्या चांदूर तालुक्याला द्यायचं असं खऱ्या अर्थानं जे काही रेकॉर्ड आहे किंवा जे पहिलं ठरलेलं आहे तर ते चांदूर तालुक्या फक्तच आहे. आणि साधारण ओझर की आपलं खडक ओझर म्हणजे खडक जाम खडक ओझर आणि परसून इथपर्यंत काही पुढे सुद्धा काही चाऱ्या झालेल्या सुद्धा आहे, चाऱ्या झालेल्या, परंतु त्याला कुठल्या प्रकारचं गेट काढलं नाही. आणि आजची जर परिस्थिती पाहिली तर ह्या कॅनलला साधारण 90% काँक्रिटीकरण केलं, काँक्रिटीकरण करून कुठल्या प्रकारचं एक थेंब त्याच्यामध्ये म्हणजे सर्क्युलेशन कुठल्या प्रकारचं होणार नाही, पूर्ण पाणी हे पुढं निघून जाईल. आणि मग आपल्याच शेतीमधून कॅनल गेला आहे आणि आपली शेती म्हणजे तोटक्या पैशात एकदम काय तरी त्या टायमाला शेतकऱ्यांना तुटपुंजे असे पैसे दिले आणि जमिनी आपल्या तालुक्याच्या, पाणी आपल्याकडलं, पाणी आपल्या हाताचं, परंतु ते चाललंय दुसऱ्या तालुक्यामध्ये. तर ह्यामुळं आपल्या तालुक्याची आत नुकसान खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं होऊ राहिलं. तर हे नुकसान मी मागे बोललोय आणि आताही सांगतोय, जर याला कदाचित जर आपल्याला ह्या जनतेनं जर सेवा करण्याची संधी दिली तर नक्कीच हे पाणी आपण चांदूर तालुक्यालाच देऊ, दुसऱ्या तालुक्या म्हणजे आपल्या तालुक्याचं पूर्ण जर झालं तर दुसऱ्या तालुक्याला, आपल्याला असं नाही आपल्याला सर्व लागतं, पण जर आपल्या तालुक्याचं पूर्ण जर
युरिफिकेशन खाली पूर्ण जर आलं म्हणजे राहील पाणी ते नक्कीच आपल्याला पुढे गेलं तरी आपलं काही त्याच्यावरती मत असणार नाही, परंतु 100% पाणी आपण आपल्या तालुक्यात जातो. सुमना नदी, त्याच्यानंतर विंता नदी आणि कोसली नदी या तीन नद्यांचं पाणी दरसवाडी धरणात जातं आणि तेच पाणी पूर्ण एवढ्यासाठी वापरताय, याच्या संदर्भात आपण पुढील उपाययोजना काय करणार? त्याच्यामध्ये या तिन्ही नद्यांमध्ये असतील तर त्याच्यावरती जसं आपण पाणी आडवा पाणी जिरवा म्हणा किंवा छोटे बंधारे म्हणा किंवा एखादा डॅम म्हणा, तर ह्या प्रकारचं जर काही करता आलं आणि आपल्या तालुक्याचं जर म्हणजे आज आपला तालुका दुष्काळी आणि आपलं पाणी दुसरीकडे चाललंय तर याला कदाचित याला सुद्धा काही जसं आता आपण दरसवाडी धरण म्हणजे असे धरणं आपल्याला वरती काही घेता येतील का? तिथं काही धरणं बांधून पाणी आडून किंवा नदीजोड सारखे प्रकल्प आहे याच्यामध्ये सुद्धा नदीजोड प्रकल्पामध्ये सुद्धा जर आपल्याला कुठं पाणी दुसऱ्या नदीला जोडून आणि त्या डॅममध्ये साठून आणि आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आपल्या तालुक्यातल्या शेतीला कसं पाणी मिळत हा सुद्धा नक्कीच आपण विचार करतो. सर तुम्ही आता येणाऱ्या विधानसभा यासाठी निवडणूक लढण्याची इच्छुक म्हणून उमेदवारी करताय, परंतु कुठल्या पक्षाकडून करताय आणि तुम्ही आतापर्यंत त्या पक्षाकडे काही मागणी केली का या संदर्भात काय सांगा? मी साधारण एक कार्यकर्ता म्हणून आता जिल्हा अध्यक्ष किसान काँग्रेसचं मी काम करतो आणि 40 वर्षामध्ये मी जे काम केलं ते काँग्रेस पक्षामध्येच काम केलं आहे. चांगले दिवस असतील वाईट दिवस असतील, मधला काळ जर मागचा काळ पाहिला तर तालुक्यामध्ये काँग्रेस संपल्याच जमा झाली होती 99 वर्षानंतर, परंतु तरी मी काँग्रेस या पक्षातच निष्ठेनं राहिलो, काँग्रेसचं काम केलं आणि पुन्हा चांगल्या प्रकारची काँग्रेसला ओझे बळकटी देऊन आणि कार्यकर्त्यांचं संघटन करून चांगल्या प्रकारची काँग्रेस म्हणून मी 99 नंतरही चांगल्या प्रकारची उभी केली आणि आता जे मी साधारण 2004ला मी तिकीट मागितलं होतं 99ला, तर मला उमेदवारी तुमची घोषितसुद्धा केली होती, परंतु त्यावेळेस पुन्हा नाही सॉरी 2004ला उमेदवारी घोषित केली होती परंतु त्या काय मला आघाडी झाली आणि त्या आघाडीमुळं ती जागा राष्ट्रवादीला गेली, त्यानंतरसुद्धा आघाडीचीच आपण आजपर्यंत अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस होती, त्याच्यानंतर आता आपल्या मागच्या म्हणजे ह्याच पंचवार्षिकला असं म्हणा ही पहिली वेळ आहे आता का शिवसेना जी आपल्यात आली लोकसभेपासून, नाही तर अगोदर फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच होती, त्यामुळं जिथं ज्या काय मला ज्या पक्षाला जागा सुटली सर त्याच पक्षाचं आजपर्यंत काम केलेलं आहे. मागच्या 3 वेळेपासून मी काँग्रेस पक्षाकडं उमेदवारी मागतो, परंतु 2 वेळेपासून मला वरिष्ठांकडं मागणी केली होती, वरिष्ठांनी 2 वेळेस सांगितलं का या एवढ्या पाळी थांब एवढ्या पाळी थांब म्हणून 2 वेळेस मला खरा अर्थाने त्यांनी थांबवलं आणि स्वतः साधारण तिकीट दिलं, काय आता जरी त्यांना दिलं असेल तरी आपण एक निष्ठेनं काम केलं, पक्षाचं काम निष्ठेनं केलं. आमच्या वडनेर गटामध्ये मागच्या वेळेस आम्ही 5000 लीड दिलं काँग्रेस पक्षाचं, त्यामुळं मी एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मी काँग्रेसकडे राहिलेलो आहे, काँग्रेसकडे उमेदवारी मागितलेली. वरिष्ठ थोरात साहेब असतील, पटोले साहेब असतील, वडेट्टीवार साहेब असतील आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची सर्वांची भेट घेऊन आणि मी त्यांना उमेदवारी करायची अशी मागणी किंवा म्हणजे असं तोंडी सांगितलेलं आहे आणि पत्रे पण दिलेले आहे आणि नियमाप्रमाणे जो आपण फॉर्म भरायचा असतो पक्षाकडं तो फॉर्मसुद्धा मी नियमाप्रमाणे भरलेला आहे, ही इतंभूत माहिती मी वरिष्ठांना दिलेली आहे. वरिष्ठांनी तसं मागच्या पडलं मला एवढ्या पडे थांबा नव्हता, मला 2-3 वेळेस त्यांनी थांबवलं, ह्यावेळेस मला तिकीट देतील असं एक मला खात्री वाटते, कारण मला 3 वेळेस थांबवलं त्यामुळे ह्यावेळेस मला तिकीट नक्की मिळेल असं मला वाटतं. ओके. नाशिक लोकशाही न्यूज साठी देविदास जाधव, चांदवड.